ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात गुढीपाडव्या निमित्तातले राजकीय रंग आणि त्यातले रंगीबेरंगी क्षण. ठाण्यातही गुढीपाडव्यानिमित्त नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. शोभायात्रेत नागरिकांसह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती पाहायला मिळाली. नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं. फडणवीसांनी यावेळी नवीन वर्षाच्या नागरिकांना शुभेच्छाही दिल्या. दरम्यान नागपूरमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि नवीन मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. नाशिकमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला. उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील गुढी उभारून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा छगन भुजबळांनीही गुढी उभारली आहे, त्याचबरोबर ढोल देखील वाजवलाय. ढोल पथक या ठिकाणी होतं, त्यामुळे त्याचा आनंद त्यांनीही घेतला आहे आणि शिवाय नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी शिवतीर्थावर पाडव्यानिमित्तानं गुढी उभारली. मनसे नेते श्री अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांनीही गुढीचं पूजन केलं आणि शिवतीर्थावर उपस्थित असलेल्या मनसैनिकांना शुभेच्छाही दिल्या. राणा दाम्पत्यांनीही दिल्लीतील निवासस्थानी गुढी उभारली आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आज गुढीपाडवानिमित्त इंदापूर येथील भाग्यश्री या निवासस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक चिरंजीव राजवर्धन पाटील यांच्यासमवेत गुढी उभारली.